पुढे जाऊ. शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या सावंतवाडीमधील घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. दीपक केसरकरांनी सहकुटुंब बाप्पाचं विधिवत पूजन केलंय. भरपूर पाऊस बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी केसरकरांनी बाप्पाकडे साकडं घातलंय. राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये सुद्धा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. याचा अभिमान आम्हाला सर्व मराठी माणसांना आहे. गणपती ही बुद्धीची दैवत आहे. माझ्याकडे शिक्षण खातं आहे. यावर्षी खूप मोठे बदल शिक्षणामध्ये होत आहेत. नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन हे यावर्षीपासून सुरू होत आहे. त्याची अंमलबजावणी यावर्षीपासून सुरू होते आहे. आपल्या मुलांना खूप चांगली बुद्धी ही ईश्वराने द्यावे.